नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तांदूळ भिजत न घालता कोणतीही जास्तीची मेहनत न करता घरातील तयार भाकरीच्या पिठापासून चौपट फुलणारी तांदुळाच्या पिठाची कुरडई या कुरडई मस्त हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत होतात कुरडया करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये दोन कप रेशनच्या तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगदी बारीक आहे आणि पीठ आपण चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे यामध्ये जर कुठे कचरा असेल तर तो गाळला जातो तांदूळ मी आधी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले अर्धा तास नितळ दिले आणि मग सहा ते सात तास पंख्याच्या हवेखाली वाळवून घेतले आणि मगच ते घरघंटीवरून असे बारीक दळून आणलेलं आहे आपल्याला हे, हे पीठ आधी भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आधी आपण एक कप पाणे पाणे पाणी घालूया याच कपने मी पीठ मोजून घेतलेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेऊ त्याच भांड्याने आपण पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण पुन्हा यामध्ये अर्धा कप पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या कमी होतात यानंतर आपण शिल्लक अर्धा कप पाणी घालूया अजूनपर्यंत आपण दोन कप पाणी घातलेलं आहे अजूनपर्यंत इथं आपण दोन कप पाणी वापरलेलं आहे तरीही पीठ घट्ट आहे म्हणून मी पुन्हा तिसरा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण अशा पद्धतीने पीठ हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे दोन कप पिठासाठी आपण इथं तीन कप पाणी घेऊन पीठ भिजवून घेतलेलं आहे असं आपण आधी पीठ भिजवून घेतल्यामुळे जेव्हा आपण पिठाचा चीक शिजवून घेतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या कमी होतात आणि आपल्याला पीठ शिजवणं अगदी सोपं होतं आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा टीस्पून पापडखर घालायचा आहे पापडखर घातल्यामुळे कुरड्या छान फुलून येण्यास मदत होते एक वेळ आपण चमच्याने अशा पद्धतीने ढवळून घेऊया यानंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे एका हाताने तयार करून घेतलेल्या पिठाचं मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने असं आपण पीठ गोल गोल फिरवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आहे असं आपण लाटण्याने पीठ फिरवल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या न होता पीठ अगदी छान मिक्स होतं आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी वाढवायची आहे आणि असं लाटण्याने सतत पीठ ढवळत राहायचं आहे एकही क्षण एक थांबायचं नाही आहे आता जरी हे मिश्रण तुम्हाला सैलसर वाटत असेल तरी पुढच्या चार ते पाच मिनटांमध्ये हे मिश्रण पटकन घट्ट होतं आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या वाळवण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीची प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे शिवाय इतरही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता बघा पुढच्या पाचच मिनिटात पीठ इतकं घट्ट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि असं आपण लाटण्याने सतत पीठ ढवळत राहायचं आहे आता मी लाटण्याऐवजी चमचा घेतलेला आहे चमच्याने आपण पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करू शकतो चमच्याने आपण पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाला लागणार नाही गॅसची फ्लेम आपण मध्ये कुठेही वाढवायची नाहीये आणि अशा पद्धतीने जर यामध्ये कुठे गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आणि पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं पुरेसं घट्ट झालेलं आहे बघा आपल्याला हे अजून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे चमच्याने असं पीठ आपण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून पाच मिनिटं आपण लो फ्लेमवर पीठ वापरून घेणार आहोत पाच मिनिटांमध्ये आपण दोन ते तीन वेळा तरी पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाला लागणार नाही पाच ते सहा मिनिटं लो फ्लेमवर पीठ वापरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं अगदी छान शिजलेलं आहे पिठाचा रंग आधीपेक्षा बदललेला आहे आधी रंग पांढरा होता आणि आता बघा ऑफ व्हाईट झालेला आहे आणि पिठाला एक प्रकारची चमक आलेली आहे याचा अर्थ आपलं पीठ अगदी बरोबर शिजलेलं आहे पीठ शिजले का हे मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते हा तोला करून घ्यायचा आणि थोडस पीठ हाताने असा गोळा करून बघायचा बघा सहज गोळा होतोय आणि पीठ हाताला चिकटत नाहीये याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण कडीला लागलेलं पीठ असं मध्ये काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण गॅस बंद करून यावर झाकण ठेवून बंद गॅसवर पाच मिनिटं या पिठाला वाफ काढून घेऊया आणि पाच मिनिटांनंतर आपण गरम गरम पिठाच्याच कुरडई तयार करून घेणार आहोत कुरड्या पाडण्यासाठी इथं मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला मी आतून पाणी लावून घेतलंय आणि ही बारीक शेवची चकती घेतलेली आहे चकती पण मी पाण्यात बुडवून घेतलेली आहे आपण सोऱ्याला एकही थेंब तेल लावायचं नाही आहे आता आपण तयार करून घेतलेले पीठ सोऱ्यामध्ये भरूया पीठ अजूनही खूप गरम आहे आपण हे पीठ गरम गरम असतानाच कुरड्या पाडून घेणार आहोत चमच्याने सोऱ्या अगदी घट्ट दाबून भरायचा आहे म्हणजे जेव्हा आपण कुरड्या पाडतो तेव्हा पीठ मध्ये मध्ये तुटत नाही पीठ गरम असल्यामुळे सोऱ्या गरम होतो आपण त्याला कॉटनचा कपडा लावून घ्यायचा आहे म्हणजे मग हाताला चटका बसणार नाही सोऱ्या भरून झाल्यावर आपण सोऱ्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुरडया पाडण्यासाठी इथं मी ताड घेतलंय आणि आता आपण कुरडई पाडूया वेढे आपण खूप जास्त सोडायचे नाहीयेत अगदी लहानशीच कुरडई करायची आहे म्हणजे ती पंख्याच्या हवेखाली पटकन वाळली जाते जेव्हा आपण कुरडया तळतो तेव्हा त्या पटकन फुलून येतात आणि मध्ये अजिबात कच्च्या राहत नाहीत जाडशेवायची जर चकती घेतली तर कुरड्या सुकायला वेळ लागतो आणि जेव्हा त्या आपण तळतो तेव्हा त्या अगदी व्यवस्थित फुलून येत नाहीत पीठ गरम असतानाच आपण कुरडई पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या पटापट पडल्या जातात पीठ गार झालं तर मग कुरडई पाडायला कठीण जातं अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पिठाच्या कुरड्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण तयार करून घेतलेली कुरडई हाताने उचलून दुसऱ्या जागी अगदी सहज ठेवू शकतो याचा अर्थ आपली पिठाची उघड अगदी बरोबर झालेली आहे बघा आपल्या सगळ्या कुरड्या पाडून झालेल्या आहे। आहेत घरातच पंख्याखाली मी प्लास्टिकच्या कागदावर आपल्या कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत या कुरड्या मी एक दिवस पंख्याखाली वाळवून घेणार आहे आणि नंतर मी दोन दिवस थोडा थोडा वेळ उन्हामध्ये कुरड्या वाळवून घेणार आहे म्हणजे त्या वर्षभर सहज टिकतील तुमच्याकडे जर दिवसभर ऊन असेल तर तुम्ही या कुरड्या डायरेक्ट उन्हामध्ये वाळवून घेतल्या तरीही चालतील बघा आपल्या कुरड्या मस्त अशा सुकलेल्या आहेत सुकून कडकडीत झालेल्या आहेत एक दिवस मी घरात पंख्याखाली वाळवल्या आणि नंतर दोन दिवस थोडा थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आपण बारीक शेवेच्या सक्तीने पाडल्यामुळे अगदी मस्त सुकल्या गेलेल्या आहेत आता आपण या कुरड्या तळून बघूया या कुरड्या तुम्ही अशाच हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी स्टोअर करू शकता कुरड्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल मिडियम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे बघा कुरडई तेलात टाकल्यानंतर अगदी काही सेकंदात मस्त चौपट अशी फुलून आलेली आहे कुरडई तळताना आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियमच करायची आहे आणि तेलही मिडियम गरम हवं खूप जास्त तेल जर तापवलं तर कुरडई पांढरी न राहता पटकन लालसर होते बघा याही कुरडया अगदी मस्त फुलून चौपट झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत अशा आपल्या कुरडया तयार आहेत आपण तळून घेतलेल्या कुरड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा इतकी लहान कुरडई फुलून एवढी मोठी झालेली आहे जवळपास चौपट फुललेली आहे बघा या कुरडया मस्त हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत होतात तुम्हाला मी एक कुरडई तोडून दाखवते बघा किती पटकन सुरली गेले हातामध्ये अगदी चुरा झालेला आहे यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या कुरडया किती खुसखुशीत झालेल्या आहेत या कुरडया करताना आपण एकही तेल वापरलेलं नाहीये यामुळे या कुरड्यांना अजिबात तेलाचा वास येत नाही या कुरडया तुम्ही वर्षभरासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अशाच पद्धतीने या कुरड्या करून बघा आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज साठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद